समर्थ फर्निचर अँड मॉल, खास तुमच्या सोनुलीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत मनापासून बनवलेल्या फर्निचरचा भव्य मॉल. 18 डिसेंबर 2019 ते 18 जानेवारी 2020 पर्यंत भव्य ऑफर. या कालावधीमध्ये बुकिंग होणाऱ्या दोन विजेत्या जोडप्यांना सिंगापूर ट्रिप अगदी फ्री. मग वाट कसली बघताय, आजच बुकिंग करा आपल्या सोनुलीचा फर्निचर बस्ता आणि आपला आनंद द्विगुणित करा. आजच संपर्क साधा समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी खुलेवाडी, 92 84 25 76 19 आणि 95 52 75 17 27. फक्त जातीवादाचा आधार घेत सर्वत्र राजकारण चालू असून हे देशाचं मोठं दुर्दैव आहे. ज्यांच्याकडे मोठी जात आणि पैसा आहे यांचा अवलंब करत अनैतिक पद्धतीनं ते लोकप्रतिनिधी होतात. निवडून आल्यावर त्यांच्याकडून कामाची काय अपेक्षा करायची हे चित्र भविष्यातील पिढीसमोर चुकीच्या मार्गानं जातंय. याची चीड तरुणांना आल्याशिवाय राहणार नाही असं प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी केलं. चंदन शेठच्या निवडणुकीमध्ये आले परत असताना पायी जात अस 5-10 मुलं एकत्रित यायची ते पायी जात अस फिरते जात असत. थेट बाया निवडणुकीपर्यंत कमी अधिक प्रमाणामध्ये ते होत होतं, पण अलीकडच्या 20-25 वर्षात तरी निवडणुका पाहिल्यानंतर आता त्यागी माणसाने कधीही निवडणुकीला सांभाळून जाऊन तो निवडून येऊ शकणार नाही अशी परिस्थिती आहे. ज्याच्याजवळ मोठी जात आहे, ज्याच्याजवळ मोठा पैसा आहे, चुकीच्या मार्गाने जात आहे. परंतु या भावी तरुण जी पिढी आहे ती तरुण पिढी हे पाहत पाहत याची किळस त्याला आल्याशिवाय राहणार नाही अशा परिस्थिती. मी या शहरामध्ये प्रतिनिधित्व करीत असताना विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये वेगवेगळ्या संस्थांमध्ये मला या सगळ्यात समोरचे दिसते, या सर्वांनी जात पात धर्म शिक्षण न पाहताना मला मदत केलेली आहे आणि माझा संपर्क सातत्याने सगळ्या ठिकाणी येत होता. चंपाळ्याच्या माझ्या संपर्काला बऱ्याच लोकांना माहिती नाही येतं, माझ्या राजकारणाचं माहिती आहे, पण कष्टाने काय काय केलंय आपण जुन्या लोकांना माहिती आहे. पाथर्डी येथील श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी यांचा सहस्त्रचंद्र दर्शन आणि अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे होते, तर साहित्यिक डॉक्टर संजय कळमकरांच्या हस्ते गांधी यांचा सन्मान करण्यात आला. हरिभक्तपरायण माधवबाबा श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीश गुगळे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, मीनाताई मुनोत, राजेंद्र गांधी, विजय गांधी, विद्या मुनोत, प्रदीप कटारिया, बालचंद गांधी यांची यावेळी उपस्थिती होती. तर ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर यांनी आपल्या शैलीमध्ये मनोगत व्यक्त करत उपस्थितांची वाहवा मिळवली आणि जीवनामधील मौलिक सल्ला दिला. आमच्या संवेदना मरून गेल्या, आम्हाला त्याची चिंता नाही. फेसबुक व्हॉट्सअप म्हणून आम्हाला जागतिक दुःखाची चिंता लागलेली आहे. आम्हाला जवळचे दुःख दिसतच नाही. फेसबुकवर एखाद्या स्त्रीनं जर स्वतःचा फोटो टाकला आणि खाली जर असं लिहिलं मला सर्दी झाली देऊन पहा, तासाभरात जगातून 700-800 कमेंट्स येतील तुम्हाला. संबंध नसताना, ओळख नसताना, मॅडम अमुक गोळी घ्या, तमुक औषध घ्या, आणि घरात बायको शिंकत फिरते तिच्याकडे पाहत सुद्धा नाही, कारण जागतिक दुःखाची सवय आहे. आमच्या तरुणांना सख्खी बहीण लागण्याची आहे त्याचं दुःख नाही. ऐश्वर्या रॉयचं लग्न झालं फार दुःख. प्रियंका चोप्राला काही भारतात नवरा मिळत नव्हता का, हे आजच्या तरुणांचं दुःख आहे. आता मिळाला असता तरी तो तू होता का, नाही ना. मग जे दुःख आपल्यापर्यंत येत नाही तो तुम्ही स्वीकारता कशाला. माणूस स्वतः अस्वस्थ होत चालला, दुसरे नाही. आम्ही अस्वस्थ झालो, आम्ही आभासी जगात जगायला लागलो. माणसानं हे दुःख पदरात पाडून घेतलंय स्वतःच्या. म्हणून जुनी पिढी सक्षम का होती, चंपालालजी सारखे माणसं आजही एवढे तेजस्वी का दिसतात, त्याचं कारण ते सकत जगलेले आहे. त्यांना जे प्रेम मिळालंय त्यात खोट नव्हती, अजिबात खोट नव्हती. महान देशभक्त स्वातंत्र्य सैनिक राऊसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन यांचे विचार आणि प्रेमामुळेच मी सामाजिक कामात उभारी घेऊन काम केलं. त्यामुळे नावलौकिक मिळून अनेक संस्थांमध्ये माझी बिनविरोध निवड झाली असं यावेळी चंपालाल गांधी यांनी सांगितलं. मी मात्र या तालुक्यातून
मला एक असं वाटत होतं की आपण शिकून खूप मोठं काहीतरी व्हावं, काही व्हावं म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून नव्हे तर मी केमिकल इंजिनियर होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला, पण माझं दुर्दैव मला परमेश्वरी साथ मिळाली ना। पण मित्रांनो, मी स्वातंत्र्य जरी मिळालं आणि मला जरी मी कुठल्याही केमिकल इंजिनिअरिंगला जाऊ शकलो नाही, तरी परंतु तुमच्यामध्ये येण्याचा जो भाग्य मला मिळालेला आहे, कारण पुन्हा असं काही होईल असं मलाही काही वाटलं नाही। रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, बाळासाहेब भारदे यांचा खूप मोठा आधार होता आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं की तू अर्बन बँकेला सुद्धा उभा राह। त्या ठिकाणी सुद्धा माझी बिनविरोध निवड झाली। मी म्हणलं मला काय लोक काय समजतात तिथं कधी निवडणूक, मला त्यातली काहीच माहिती नव्हती। पण मग मात्र ते म्हणतात माझ्या अंगामध्ये जसं जसं संचार करायला लागला, मी अर्बन बँकेमध्ये सुद्धा बादशिकार, मोतीलालजी फिरोदिया किंवा सारला शेठ यांच्या बरोबर, ते खूप मोठे होते पण मी जरी वयाने लहान असलो तरी माझे विचार मांडायला ते आणि विचार मांडलेले विचार सुद्धा ऐकण्याची मनस्थिती त्यांची खूप चांगली होती। तर याप्रसंगी धरमशेठ गुगळे, डॉक्टर ललित गुगळे, संपत गांधी, अर्जुन शिरसाट, सोमनाथ खेडकर, रमेश गोरे, बाबूशेठ बोरा, विजयकुमार मंडलेचा, सुरेश कुचेरिया, राजेंद्र मुथा यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य अशोक दौंड यांनी केलं, तर सूत्रसंचालन सुनील कटारिया यांनी करून आभार राजेंद्र गांधी यांनी मानले। अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।